खामगाव तालुक्यात 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असून बलात्काराचा गुन्हा आरोपीवर दाखल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात या चिमुकलीसोबत गावातीलच नराधम मोहन वडोदे यांनी लैंगिक दुष्कर्म केले असल्याचं समोर आलं आहे. तेव्हापासूनच पीडित चिमुकलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. अनेकदा तिला रुग्णालयातही उपचारार्थ नेण्यात आलं होतं, मात्र त्या उपचाराचा काही फारसा फरक होत नसल्याने डॉक्टरांकडे या चिमुकलीने आपली आपबीती कथन केली. हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या संपूर्ण गंभीर घटनेने मुलीचे कुटुंबीय चांगलेच हादरले आहे. त्यांनी मोहन वडोदे या नराधम विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ते एका म्हणजे 20-25 दिवसापासून आजारी आहे. पोटाचा त्रास आहे, तिला उलट्या होतात, हातपाय दुखतात, सूची जागा दुखते म्हणते. आता काल तिनं आम्ही सांगितलं की व असं असं झालं म्हणून मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि सांगितलं की हे असं असं सांगून राहिली. तर आमची एकच मागणी आहे बुवा की त्याला म्हणजे अशी हे करा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्याला द्या, अशी माझी एकच मागणी आहे. फक्त ते पोरलेले म्हणजे हे केलं तर तिला एवढा त्रास होऊन राहिला की लगे ते आम्हाला पावलं जात नाही एवढी हे होते. तिचं पोट दुखते, रात्री झोपत नाही, डोकं दुखते, हातपाय दुखतात. बस त्या एकच मागणी आहे की त्याला अशी शिक्षा द्या की सगळ्यात वरची शिक्षा झाली पाहिजे. त्याला त्यांना पुरा असं विचार आला नाही पाहिजे त्याच्या मनात की लगे असं करा म्हणून कोण्या मुली. पोस्टी हिवरखेडे अंतर्गत हिवरखेडे येथे मागच्या महिन्यामध्ये 17 तारखेला एका 9 ते 10 वर्षा मुलीचा तिच्या शेजारी राहणारा तिचा मामा म्हणून समजणाऱ्या याने लैंगिक कुकर्म केले. आज पोस्टला सदर मुलीचे आईवडील आल्याने तक्रार दाखल केलेली आहे. आरोपीला ताब्यात घेतलेले असून पोक्सो 378 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे.